वादग्रस्त बिल्डरला दिला दणका। लवादाकडच्या खटल्याची द्यावी लागणार जाहिरात। जनतेच्या हितासाठी सुरू केलेला खटला ही जाहिरातीत। पुण्यातील एका प्रसिद्ध वृत्तपत्रात आलेली ही जाहिरात पहा। ही जाहिरात दिली वाघोली इथल्या अथर्व होम्स या बिल्डरने। अथर्व होम्सचा वाघोली इथे ऑर्चर्ड या नावाने गृहप्रकल्प सुरू आहे। या प्रकल्पाबाबत राष्ट्रीय हरित लवादात खटला सुरू आहे। या दाव्याची माहिती या जाहिरातीत देण्यात आली आहे। राष्ट्रीय हरित लवादानेच तसे आदेश बिल्डरला दिले आहेत। जे बिल्डर आहेत अथर्व होम्स LLP म्हणून, तर त्यांना पब्लिक इंटरेस्टमध्ये एक नोटीस इश्यू करायला सांगितलेली आहे। पब्लिक नोटीस सगळ्यांना, सर्व जनतेला सूचित करण्यासाठी की हे जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ ग्रीन ट्रिब्युनल्स ऑर्डर असं असणार आहे। अथर्व होम्सचा वाघोलीमध्ये गृहप्रकल्प सुरू आहे। या प्रकल्पात पर्यावरण नियमांचं उल्लंघन झालंय असं अपील हरित लवादात आहे। या अपिलावर NGTचा जो काही अंतिम निर्णय असेल तो बिल्डरला बंधनकारक असेल। त्याचबरोबर या प्रकल्पात फ्लॅट घेणारे ग्राहकही निर्णयाच्या आधीन असतील अशी ही जाहिरात आहे। म्हणजे अगदी बांधकाम पाडण्याचे आदेश झाले तरी ते बंधनकारक असणार आहेत। बिल्डर जेव्हा अद्वातद्वा कन्स्ट्रक्शन करतो तर अशा प्रकारच्या कन्स्ट्रक्शनला स्टे देण्यापूर्वी देखील कोर्टानं अशा प्रकारे एक नोटीस काढणं ही एक चांगली बाब आहे की जनतेला त्यामुळे माहिती होईल की ह्या प्रोजेक्टवरती हरित लवादामध्ये एक अपील दाखल केलेला आहे आणि त्यामुळे कोणीही तिथे प्रॉपर्टी फ्लॅट परचेस करण्यापूर्वी कॉशियस राहील। अथर्व होम्स या बिल्डरने फक्त जाहिरात प्रसिद्ध करून थांबायचं नाहीये, तर या बिल्डरची वेबसाईटही आहे, त्यावरही ही माहिती प्रसिद्ध करायची। अथर्व होम्सचे भागीदार हेमंत आशर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा Zee24ने प्रयत्न केला। NGTच्या आदेशांचं आम्ही पालन केलं आहे, तसंच आमच्या प्रकल्पात अनियमितता नसल्याचं त्यांनी म्हटलंय, मात्र त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिलाय। बांधकाम सुरू असतानाच तक्रार केली तरी कोर्टाचा निकाल येईपर्यंत बांधकाम पूर्ण झालेलं असतं। बिल्डर फ्लॅट विकून मोकळे होतात, त्यामुळं अनियमित, अनधिकृत किंवा पर्यावरणाचे नियम डावलून बांधकाम झालेलं असलं तरी असं बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यास अडचणी येतात, कारण त्यात नुकसान फक्त फ्लॅट धारकांचंच होणार असतं। अशीच परिस्थिती या प्रकल्पाच्या बाबतीत देखील होऊ नये म्हणून NGTनं जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश दिलेत। आता या आदेशातून तरी नियम डावलून बांधकाम करणारे बिल्डर धडा घेतील हीच अपेक्षा। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेचा नितीन पाटणकर, Zee Media, पुणे। Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे।